ह्याच्यामध्ये आहेत ना, मला वाटतं मेडिकल ह्याच्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे. अटक झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं फोनवर बोलता येत नाही. ज्यावेळेस ते मेडिकल ग्राउंडवर त्यांना जे सोडलेलं आहे त्याच्यातनं ते बाहेर आल्यानंतर भेटता येईल. अरे ऐका ना, आपल्यासारख्या पत्रकार मित्रांनी आपल्याला खूप मोठं महत्व आहे, मान आहे, सन्मान आहे. अशा पद्धतीनं एखाद्या प्रमुखाच्या बद्दल वारंवार आजारी पडणं, कधी बघायला गेलो होता वारंवार आजारी पडले? आता फक्त ते दोन तीन दिवसाच्या करता त्यांच्या गावाकडे राहिले असं म्हणणं बरोबर नाही. जी व्यक्ती सकाळपासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करते त्यांच्याबद्दल असे उद्गार करणं मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्याला जोडून वेगळं काहीतरी राजकीय अर्थ लावायचा हे पण आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभा देत नाही. अरे मी आता सांगितलं ना, आता भाषण करून अजून अर्धा तास पण झाला नाही. ऐका ना, मी त्याच्यामध्ये काय सांगितलं की इथल्या स्थानिकांचं त्याच्यामध्ये मतभेद दिसताय. शेवटी असे निर्णय घेताना जनतेने निवडून दिलेल्या खासदार आमदारांना विश्वासामध्ये घेऊन, आता इथं कॉर्पोरेशन नाही त्याच्यामुळे तिथं प्रशासकाला विश्वासात घ्यायचा तसा प्रश्न नाही, पण जे कॉर्पोरेशनमध्ये वर्षानुवर्ष काम करणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेतेगण असतील आणि आता निवडणुका न झाल्यामुळे त्यांना तिथं प्रतिनिधित्व करता येत नाही, परंतु त्यांचंही काय मत आहे. माझं वैयक्तिक मत म्हणाल तर कुठलीही शहर, कोल्हापूर नाही, कुठल्याही शहराचा विकास होत असताना तिथं हद्दवाढ केली पाहिजे. जर त्या भागामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं विकास व्हावा असं तिथं वाटत असेल तर, परंतु काही जण चुकीचं त्यांना सांगतात, हद्दवाढ झाली तर तुमच्या शेत जमिनीवर आरक्षण पडतील. आता हद्दवाढ झाल्यानंतर क्रीडांगणाचं, भाजी मंडईचं, तुमचं शाळेचं, कॉलेजचं, दफनभूमीचं, स्मशानभूमीचं, हॉस्पिटलचं किंवा महावितरणचे जे काही ट्रान्सफॉर्मर असतात, सबस्टेशन असतात, ज्या ज्या मूलभूत गरजा त्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या करता लागतात त्याचं तर आरक्षण ठेवावंच लागतं. हे तेवढंच खरं आहे. रोड्स, काही रिंग रोड टाकावे लागतात काही बाबतीमध्ये, तुमचं टाऊन प्लॅन म्हणजे टाऊन प्लॅनिंगनी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही गोष्टी झाल्या तर त्या टाकाव्या लागतात, ह्या गोष्टी होतात. उद्यानं, गार्डन टाकावं लागतं. मी जे पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. तुमची कौटुंबिक भेट होती पण प्रत्येक वेळेला बातमी होती, खरं तर कौटुंबिक भेटीमध्ये बातमी होण्याचं कारण नाही, पण लोकांच्या दृष्टीनं मोठ्या पवार साहेबांच्या बद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या भेटीमुळे, ते जनतेला तुम्ही काय सांगा? जनतेला सांगेन की इथून पुढे आम्ही केव्हाही भेटलो, दिवाळीत भेटलो, घरी भेटलो, कुणाच्या दुसऱ्याच्या घरी भेटलो तर त्याच्यातनं कुठलाही अर्थ काढू नका, ती कौटुंबिक भेट असते. राज ठाकरेंनी असा दावा केलाय की भाजपनं मला ऑफर दिलेली आहे, मात्र भाजप अजितदादांचं नेमकं काय